सद्या मार्केट मध्ये आपण जो विकत घेतो त्या इनडायरेक्ट टॅक्स बर्डन हे कमीत कमी 30 ते 35% त्या MRP मध्ये समाविष्ट झालं होतं. असेच लागत होते इम्पोर्ट पासून जेव्हा आपल्याकडे तो माल होत होता. 35 रुपये ग्लोबल मध्ये किती आहे? येस, UK मध्ये 17.5%. आणि आपण किती वाचतो भारताची जनता? 35% इनडायरेक्ट टॅक्सेस ह्या सगळ्या प्रॉडक्टचं आपण भरत होतो. आणि जेव्हा मी आपण जातो 2007 ला पहिल्यांदा मी सिंगापूरला सेमिनार केलं. खरंच तुम्ही भारताचे लोक GST आणणार आहात का? आणि गेले 10 वर्ष झाले मी सांगतात. ऑगस्ट 16 ला मी परत सिंगापूरला जातोय आणि मी छाती ठोकून सांगणार की भारताने आपल्या GST आणलेला आहे आणि जे आम्ही कमिट केलं होतं ते आम्ही GST घेऊन आलो. आणि जी मल्टिप्लिसिटी ऑफ टॅक्सेस होते, इतके सगळे टॅक्सेस, 17 टॅक्सेस लागत होते, ते टॅक्सेस आम्ही समाविष्ट करून फक्त एकच टॅक्स लावतोय आणि ते म्हणजे GST. आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना आपल्याला कोणीही भारतात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तयार नव्हतं. भारतात जेव्हा पैसे केलेला आहे तर तुम्ही आज त्याला सुप्रीम कोर्टात इन्कम टॅक्सचे 5661 मॅटर पेंडिंग आहे आणि इनडायरेक्ट टॅक्सचे जवळपास 30,000 मॅटर पेंडिंग आहे. हे कधी? 2015 साली. म्हणजे टोटल इन्कम टॅक्सचे मॅटर किती पेंडिंग आहेत सुप्रीम कोर्टात? 36,000 जवळपास मॅटर्स पेंडिंग आहेत सुप्रीम कोर्टात. असे केलं तर तुम्ही सगळे इथं बसलेले व्यापारी नक्की रिटायर होणार. आणि कुठे जाणार माहिती नाही. नेक्स्ट 70 ते 80 वर्ष लागणार आहे हे जे पेंडिंग मॅटर डिस्पोज ऑफ करण्यासाठी सुप्रीम कोर्टात. 80 वर्ष, 70 वर्ष लागणार आहे हीच जे पेंडिंग मॅटर आहे ते डिस्पोज ऑफ करण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला विषय सांगतो त्याच्या लास्ट मी जेव्हा UK ला होतो ना, तेव्हा UK ला माझा लेक्चर झाला, त्यांना मी विचारलं बोलता बोलता की बाबा रे हाऊ मेनी टॅक्स मॅटर्स युअर सुप्रीम कोर्ट हिअर, त्यांना व्हॉट अबाउट इंडिया? मी त्यांना प्राऊडली सांगितलं आमचे सुप्रीम कोर्ट 400 मॅटर दरवर्षी डिस्पोज करतात. व्हेरी गुड. तुमच्या इकडे काय बाबा? गेल्या 6 वर्ष झाले आमच्या सुप्रीम कोर्टला टॅक्स मॅटर हिअर करण्याची गरज. ती वेगळी गोष्ट आहे, पण एकही टॅक्स मॅटर त्यांच्या सुप्रीम कोर्टानं ऐकलं नाही गेल्या 6 वर्षात. आणि आपल्याला 60 ते 70 वर्ष लागतील हेच मॅटर डिस्पोज ऑफ करण्यासाठी जे एक्झिस्टिंग पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टात. ही आपली टॅक्स प्रणाली. एक तुम्हाला एक्झाम्पल देतो त्यामुळे तुम्हाला कळेल किती विचित्र ही प्रणाली. ही आणि के कुसुम आणि ह्या सगळ्या सिलेअर एकदम पॉप्युलर होत्या, बरोबर. एकदा काय झालं माहिती आहे का? सर्व्हिस टॅक्स डिपार्टमेंटनी त्या सगळ्या सिरियर्सवाल्यांना नोटिसा बजावल्या की ते तुम्ही जे ॲक्टिव्हिटी करता दॅट इज कॉल्ड अ व्हिडिओ प्रोडक्शन सर्व्हिसेस. म्हणजे काय? तुम्ही हे व्हिडिओ प्रोड्यूस करता आणि त्याच्यावर तुम्हाला सर्व्हिस टॅक्स द्यायचा आहे, बरोबर. ही इंडस्ट्री कमीत कमी 10-20 हजार करोडची होती आणि तेव्हाचा सर्व्हिस टॅक्स जवळपास 12% होता. तर 1200 ते 1500 करोडच्या नोटिसेस या सगळ्या साजबी कवी बहुत या सगळ्या सिरियलवाल्यांना नोटिसेस बजावल्या गेल्या की तुम्ही जे सर्व्हिसेस देता दिस इज अ व्हिडिओ प्रोडक्शन सर्व्हिस आणि त्याच्यावर करता इट अमाऊंट्स टू मॅन्युफॅक्चर. कशी हो मॅन्युफॅक्चर? तुम्ही ब्लँक टेप घेता, यू इम्प्रिंटेड द कंटेंट, म्हणजे त्याचे जे कंटेंट आहे यू पुट इट ऑन दॅट टेप अँड व्हॉट यू सप्लाय इज अ रेकॉर्डेड टेप, म्हणजे तुम्ही ब्लँक टेप. त्यामुळे तुम्ही याच्यावर एक्साइज ड्युटी द्या. कसं कमाल आहे बाबा, एक सर्व्हिस टॅक्स लागेल किंवा एक्साइज ड्युटी लागेल. आम्ही हे सगळं चुकीचं चाललंय, काहीतरी गडबड आहे. चला एक प्रयत्न करू, आपण सगळं बॉम्बे हायकोर्ट जाऊन घ्या. आम्ही बॉम्बे हायकोर्टात रिट पिटिशन फाईल केली आणि तेव्हाचे आपले फायनान्स मिनिस्टर, तेव्हा त्यांनी सिनियर काउन्सिल प्रॅक्टिस चालू केली होती, त्या संदर्भात मी त्यांच्या फार जवळ गेलो होतो. त्यांना मी दिल्ली येऊन बोलवलं, त्यांना म्हणलं सर सोपा विषय आहे, एक तर एक्साइज ड्युटी किंवा सर्व्हिस टॅक्स हा एकच कोणता तरी टॅक्स लागायला पाहिजे. या प्रकारची आम्ही पिटिशन बॉम्बे हायकोर्टात दाखल केलेली आहे. आम्हाला वाटतं
दिल्ली वर्ण आए कोर्टा केस लगी एक्साइज ऑफिस है ज्यादा मैटर चालू लगा बॉम्बे हाईकोर्ट डिपार्टमेंट इट्स अ फाइट बिटवीन द टू डिपार्टमेंट्स व्हाई आर दे ट्रबलिंग अस लेट देम और आम सुपर आर्ग्युमेंट के आम्मी मैटर जिंक होता बस मैं कोर्टा ने थोड़ा जज ने एकदम पोलाइटली विचार शाहरुख खान युरुख खान आम दिल्ली गेलो इतने चिदंबरम साहब हे के पिटिशन के एक्साइज ड्यूटी एक्जाम करा शेवटी सेक्शन 11C खाली एक्जाम्पशन नोटिफिकेशन दिया सगर सर्विस लाइफ वाला चालू किया सेम ऐक्टिविटी वर सेम टैक्सेस सेम गवर्नमेंट किती वाटांनी किती व्यापाऱ्यांनी विचारले की टॅक्स द्यायचा आणि टॅक्स कलेक्टर सोपा नाही ना मी परत एक्झाम्पल देतो टॅक्स कलेक्टर किती आपल्या भारतामध्ये आवड आहे आधी त्यांना माहिती काय की टॅक्स अथॉरिटी देतो त्यांना नाव होतं टॅक्स कलेक्टर म्हणजे ते कलेक्ट करायचे टॅक्स असा अग्रेसिव्ह एका गावात ऑरेंज मधला कोण जास्त ज्यूस काढते अशी कॉम्पिटिशन ऑरेंज मधला ज्यूस कोण जास्त काढतो एकदा जाऊन त्या कॉम्पिटिशनमध्ये मोठा बॉडी बिल्डर एकदम मोठा असा रेसलर तो गेला त्याने स्पीच केला अरे आणि हाफ ग्लास ऑफ ज्यूस सुपर थोड्या वेळाने एक त्याच्यापेक्षा तगडा माणूस गेला आणि त्याने परत एक दुसरं ऑरेंज स्पीच केलं आणि 3-4 ग्लास ऑफ ज्यूस बस एका स्पीजमध्ये 3-4 ग्लास ज्यूस काढणारा माणूस विनर असेल एक मागे असा बसलेला बारीकसा तेव्हा एकदम तुकडा तुकडा माणूस तो आला म्हणजे जे स्पीच ऑरेंज केले ते मला दे मला त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचे म्हणजे तू बघितले दोघं लोक यांनी काय ज्यूस काढलेला तुम्ही काय नाही मला ते कॉम्पिटिशन करायचं ते त्यांनी ऑरेंज घेतलं आणि ते स्पीच केलेलं ऑरेंज परत स्पीच केलं तर अर्धा ग्लास ज्यूस सध्या आपलं अचंबित झालं कसं तू कोण आहे बाबा तो म्हणतो या देशाचा टॅक्स कलेक्टर आहे मला व्यापारी म्हणजे ज्यूस नसताना सुद्धा त्यांच्याकडनं ज्यूस कसा काढायचा हे मला नक्की मला माहिती आहे आणि ते मी वर्षानुवर्ष करतो हे ऑरेंज काची या प्रकारचे आपले टॅक्स कलेक्टर त्यामुळे हे सगळं वातावरण हे सगळी जी टॅक्स प्रणाली आहे हे आपल्याला चेंज करणं गरजेचं होतं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट भारतात अट्रॅक्ट करायचं सिम्प्लिसिटी करायची टॅक्समध्ये अनसर्टनिटी नको होती टॅक्समध्ये हे सगळं टॅक्समध्ये आपल्याला कमी करणं जरुरी होतं आणि यासाठी आपण या भारतात GST लागू केलेलं आहे आता हे GST काय आहे आणि या GST चे बरेचसे जे प्रोव्हिजन्स आहेत हे आपण या GST बद्दल आपण आता कसा हा व्यापाऱ्यांना इम्पॅक्ट करतो आणि व्यापाऱ्यांनी यासाठी काय काय गोष्टी कम्प्लाय करायच्या याबद्दल आपण आता माहिती घेऊया कसा आहे अहो प्रोफेशन टॅक्स आहे का प्रोफेशन टॅक्सही तसाच आहे हे जे गुड्स आणि सर्व्हिसेसवर टॅक्स लागत होते ते टॅक्सेस फक्त सबस्यूम झाले GST मध्ये त्यामुळे पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हे डोक्यातून काढा की भारतात फक्त आम्हाला एकदा GST द्यायचा बाकी कोणता टॅक्स द्यायचा नाही GST फक्त टॅक्स इज ऑन सेल ऑर परचेस ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस हा जो टॅक्स आहे हा इन्कमवर टॅक्स नाही आहे त्यामुळे इन्कम टॅक्स प्रोफेशन टॅक्स वेल्थ टॅक्स सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स हे जे टॅक्सेस आहेत दे आर कंटिन्यूड ॲज इज त्यातला एकही टॅक्स कमी झालेला नाही आहे जे सेवा कर आणि वस्तू कर म्हणजे गुड्स आणि सर्व्हिसेसबद्दल जे काही टॅक्सेस लागत होते ते टॅक्सेस तिथं समाविष्ट झालेले आहे हा पहिला होता आता जेव्हा टॅक्स सब्जेक्ट आला ना की चार गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत समजून घेणं आणि त्या प्रकारे जर आपण समजून घेतलं तर हा टॅक्स वगैरे जो किचकट वाटतो तो एकदम सरळ होतो बरोबर आणि माझ्यासोबत तुम्ही या चार गोष्टी माझ्यासोबत समजून घ्या तुम्हाला हा सेशन झाल्यानंतर काहीही अनक्लिअर राहणार नाही टॅक्स हा एकदम सिम्पल टॅक्स आहे काहीही कन्फ्युजन होण्याचं कारण नाही आहे बरोबर आता मी तुम्हाला चार गोष्टी
चार पद्धतीने समजावून सांगतो टॅक्स. जेव्हा जेव्हा टॅक्स येतो ना, चार गोष्टी समजणं महत्वाचं आहे. वेन टू आय पे टॅक्स, मला हा टॅक्स कधी भरायचा. दुसरं, मला हा टॅक्स कुणाला भरायचा. तिसरं, मला किती टॅक्स भरायचा, हाऊ मच टॅक्स आय नीड टू पे. आणि चौथं, मला कंप्लायन्स काय काय करायची. बरोबर आहे. ह्या चार गोष्टी समजणं फार महत्वाचं आहे. मला कधी भरायचा, कुणाला भरायचा, किती भरायचा आणि काय काय कंप्लायन्स करायची. हे आता चार गोष्टी मी एका टॅक्सबद्दल समजलो की माझा सगळा टॅक्स सब्जेक्ट समजून गेला अशा प्रकारे आपण मानू शकतो. बरोबर आहे. तर चार गोष्टी आपण या समजण्याचा प्रयत्न करू. वेन डू आय नीड टू पे टॅक्स. बरोबर. आता आपण एक नवीन कन्सेप्ट येतोय, सप्लाय. म्हणजे सप्लायर हा एक नवीन कन्सेप्ट आपण भारतात लागू केलेला आहे जीएसटी मध्ये. म्हणजे ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय गुड्स ऑर सर्व्हिसेस बोथ आर सेल, बार्टर, ट्रान्सफर, लायसन्स, रेंटल, लीज, डिस्पोजल. मला डेफिनेशन वाचत बसायची नाही. सिंपल जर सांगितलं तर एनी कमर्शियल ट्रान्झॅक्शन जर मी माझ्या कस्टमर सोबत करत असेल किंवा कुणासोबतही करत असेल, थर्ड पार्टी सोबत करत असेल, तर त्याच्यावर जीएसटी लागतो आणि आपण सप्लायर म्हणून ग्रहित करण्यात. सप्लायर आतापर्यंत काय होतं, तुम्ही मॅन्युफॅक्चरर, तुम्ही ट्रेडर, तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे बिल्डिंगचे मोठे मोठे, आणि मग तुम्ही कॉन्ट्रॅक्टर, मग तुम्ही इम्पोर्टर. या ज्या बऱ्याचशा गोष्टी होतात ना, त्या सगळ्या गोष्टी निघून गेलेल्या आहेत आणि सगळ्यांना फक्त एकच नाव देण्यात आलेलं आहे, ते म्हणजे तुम्ही सप्लायर आहात. कोण आहात तुम्ही सगळे व्यापारी लोक? सप्लायर आहात. आणि या सगळ्या सप्लायरांना जीएसटी भरायचा आहे. त्यामुळे नवीन कन्सेप्ट आलेला आहे सप्लाय. हे जर सप्लाय कन्सेप्ट आला ना, तर बरेच अशा की सजे सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल. एकच मी एकच कमर्शियल तुम्हाला सांगतो ट्रान्झॅक्शन, बार्टर. आपल्या हिंगोली सारख्या शहरात हे बार्टर ट्रान्झॅक्शनची फार पद्धत आहे. आणि ते बार्टरवर कधी आपण विचारही केला नाही आम्हाला जीएसटी लागेल. मी जुना मोबाईल देतो, नवा मोबाईल देतो, जीएसटी लागेल का? लागेल. कारण की इट इज कन्सिडर्ड ॲज बार्टर. मी जुनी दागिने देतो आणि नवीन दागिने घेतो, जीएसटी लागेल का? लागेल. कारण की याला म्हणतात बार्टर. त्यामुळे जे काय कमर्शियल ट्रान्झॅक्शन मी माझ्या कस्टमर सोबत करतोय त्या त्याच्यावर जीएसटी लागणार. आणि आपण सगळे त्या पद्धतीनं सप्लायर म्हणून गृहित करण्यात येते. त्यामुळे आपण सगळी व्यापारी मंडळी जी आहेत हे सगळे एकाच ब्रॅकेटमध्ये येतात की सप्लायर. मग ते रिलायन्स इंडस्ट्रीज असो की 3.5 लाख करोडचा टर्नओव्हर, की आपल्या हिंगोलीचा व्यापारी असो की 3 करोडचा टर्नओव्हर, दोन्ही सुद्धा सप्लायरच आहेत आणि दोघांना सुद्धा सेम टॅक्सच लागणार आहे. मी लहान सप्लायर, मी मोठा सप्लायर, मी फक्त हिंगोलीचा सप्लायर, मी पूर्ण देशात माल विकतो किंवा मी भारताच्या बाहेर माल विकतो, काहीही फरक पडत नाही. तुम्ही सगळे एकाच माळेचे मणी आहात, त्याला सप्लायर म्हणतात. आणि त्या सप्लायरवर तुम्हाला जीएसटी लागतो. आता याला 3-4 एक्सेप्शन आहे आणि ते आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं एक्सेप्शन आहे 20 लाखाच्या कमी टर्नओव्हरचा जर कोणी असेल तर तो सप्लायर पकडला जाणार नाही आणि त्यांनी रजिस्ट्रेशन घ्यायची गरज नाही आणि जीएसटी भरायचं नाही. पहिली कंडिशन, 20 लाखाच्या खालचा टर्नओव्हर, 20 लाख रुपये वर्ष. आणि 20 लाख म्हणजे पूर्ण टर्नओव्हर 20 लाख रुपयाचा, म्हणजे जवळपास 1,60,000 आसपास महिन्याचा टर्नओव्हर ज्याचा आहे त्याचा, त्याला जीएसटी रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही आहे, त्याला जीएसटी भरायचा नाही आहे. फक्त दोन इम्पॉर्टंट रिस्ट्रिक्शन्स आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे. एक,
की तो भारत महाराष्ट्राचा बाहेर माल विकू शकणार नाही. काय पहिली कंडिशन, ही कॅनॉट सेल द गुड्स इंटर स्टेट, बरोबर आहे. बट त्यांनी बाय द गुड्स फ्रॉम आउटसाइड महाराष्ट्र, बरेचसे माझे व्यापारी असतील इथे सूरतहून साडी येते, कुठून कुठून बाहेर येते, कलकत्त्याहून कोणते माल येतात, कुठून कुठून रेडीमेड गार्मेंट्स येतात. माझं 20 लाखाच्या खाली टर्नओव्हर असेल तरी सुद्धा मी आउटसाइड महाराष्ट्राकडनं परचेस करू शकतो, फक्त आउटसाइड महाराष्ट्र विकू शकत नाही. कंडिशन काय की आय कॅनॉट डू इंटरस्टेट सप्लाय विच इज आउटवर्ड सप्लाय. मी महाराष्ट्राच्या बाहेरून किंवा भारताच्या बाहेरून सुद्धा माल आणू शकतो, पण महाराष्ट्राच्या बाहेर माल विकू शकत नाही. जर 20 लाखाच्या खाली माझा टर्नओव्हर असेल तर मला GST भरायचा नाहीये, काही गरज नाहीये, GST ची रजिस्ट्रेशन घ्यायची गरज नाही, GST रिटर्न फाईल करण्याची गरज नाही, नाही कोणती गोष्ट कम्प्लाय करण्याची गरज आहे. ठीक आहे, हे झाले स्मॉल, व्हेरी व्हेरी मिनी स्मॉल सप्लाय. त्याच्यानंतर जे सप्लायर आहे आणि त्याचं जर इम्पॅक्ट आपण काढलं तर त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट भेटणार नाही आणि त्यामुळे त्याला फक्त आउटपुट सुद्धा टॅक्स भरायचा नाही. याच्यावर त्याचं जवळपास त्याची जी मार्जिन आहे, मार्जिन याच्यावर GST लागत नाही, त्यामुळे तितका त्याचा फायदा होतो. फक्त हाच फायदा आहे, बाकी त्याला तो सप्लायर लागून येतो माल तो त्याला लागून येणारच आहे, त्याचे त्याला क्रेडिट भेटणार नाहीये. पण जे डिफरन्शियल त्याच्या मार्जिनवर तो GST लागला असता तो आता लागणार नाही आणि त्यामुळे त्याची मार्जिन तितक्यानं वाढते. हे 20 लाखाच्या खालच्या टर्नओव्हर बद्दल कॅटेगरीचे लोक आहेत. आता येते मोस्ट इम्पॉर्टंट इज अ कॉम्पोजिशन स्कीम. बरेचसे माझे व्यापारी इथे बसलेले 20 ते 75 लाखाच्या टर्नओव्हर मध्ये असतील. 20 ते 75 लाख या रुपयाच्या टर्नओव्हर मध्ये जे कोणी व्यापारी आहेत त्यांना कॉम्पोजिशन स्कीम मध्ये जाता येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक समजून घ्यायचं की ही जी कॉम्पोजिशन स्कीम आहे ही सर्व्हिस प्रोव्हायडरला अवेलेबल नाही आहे. ही फक्त आणि फक्त सेलर ऑफ गुड्स जे आहेत त्यांना ही स्कीम अवेलेबल आहे, सर्व्हिस प्रोव्हायडरला अवेलेबल नाही आहे. कोणी कॉन्ट्रॅक्टर आहेत, जे कॉन्ट्रॅक्टरचा टर्नओव्हर त्याचा 40 लाख रुपये आहे आणि तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो की मी कॉम्पोजिशन स्कीम मध्ये जातो, चालेल का? नाही चालणार. कॉन्ट्रॅक्टर्स आर सर्व्हिस प्रोव्हायडर. हे जे सिंपल ट्रेडर आहे जे गुड्स बाय करतात आणि विकतात ऍज इज ऍज अ ट्रेडिंग करतात, त्यांच्यासाठी ही कॉम्पोजिशन स्कीम ॲप्लिकेबल आहे. 20 ते 75 लाख रुपयाचा ज्यांचा टर्नओव्हर आहे त्यांना कॉम्पोजिशन टॅक्स ॲप्लिकेबल आहे आणि त्यांनी फक्त मॅन्युफॅक्चरर असेल तर 2% आणि ट्रेडर असेल तर 1% इतका त्यांनी टॅक्स द्यायचा आहे. एकदम सुरळीत आणि सोपी स्कीम ही. ₹75 लाखाच्या खालच्या टर्नओव्हरच्या लोकांना ॲप्लिकेबल आहे. 75 लाख म्हणजे किती? जवळपास 1.25 लाख रुपये महिना, बरोबर? कमी 1.6 लाख रुपये महिना. त्यांचा 1.6 लाख रुपये महिना टर्नओव्हर आहे, त्यांना कॉम्पोजिशन स्कीमचे बेनिफिट घेता येतील. आणि तो जर ट्रेडर असेल तर फक्त 2% टॅक्स द्यायचा आणि तो जर 1% टॅक्स द्यायचा आणि तो मॅन्युफॅक्चर